मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले आज मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना विविध संघटनांचा पाठिंबा देखील मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच संभाजीराजेंची भूमिका काय आहे या सगळ्यांवर सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र समन्वयक अंकुश कदम आहेत. मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. आज संभाजीराजे उपोषणाला बसलेत, काय सांगाल, काय नेमक्या मागण्या आहेत? गेले कित्येक वर्ष मराठा समाजाच्या एक मूलभूत मागण्या आहेत आणि त्या मागण्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत आणि आता कुठंतरी आमच्या पूर्ण याचा बांध फुटलेला आहे. आणि आज जर का खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय कोण देऊ शकतं, तर छत्रपती संभाजीराजे एकमेव राजे आहेत की ते या समाजाला न्याय देऊ शकतात. म्हणून मराठा समाजाच्या ज्या मूलभूत मागण्या आहेत त्याच्यामध्ये अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असू द्या, सारथी असू द्या, वसतिगृहांचे प्रश्न असू द्या किंवा OBC च्या सवलती असू द्या, आरक्षण टिकणं महत्त्वाचं आहे. आणि आरक्षणाच्या टिकवण्यासाठी ज्या प्रोसेस असतात त्या करणं महत्त्वाच्या असू द्या. त्याच्यानंतर कोपर्डीतलं प्रकरण असू द्या, त्या नराधमांना फाशी होणं गरजेचं आहे. या सरकारच्या हातात असणाऱ्या मागण्या आहेत. तरीही सरकार दखल घेत नसेल तर येत्या काळामध्ये उद्यापासून मराठा समाजाचं आंदोलन एक वेगळ्या दिशेला गेलं असेल. सरकारने याची दखल नाही घेतली तर मराठा समाज उग्र आंदोलनाला सुरुवात करेल आणि ते कोणालाही परवडणार नाही आहे. जगाच्या इतिहासावरती मराठ्यांनी साम्राज्य केलेलं आहे आणि युद्ध आणि संघर्ष याची कुठेही तुलना होऊ शकत नाही आहे. म्हणून आज सरकारला या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की सरकारने याची दखल घ्यावी, अन्यथा पुढे जो होणारा अनर्थ आहे तो सरकारला ना भोगणारा नसावा. राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांनी देखील राजेंची भेट घेतली, नेमकं काय बोलणं झालं, काय विरोधकांचं मत आहे? राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर या ठिकाणी राजेंच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आले होते. पण याच्यामध्ये सगळ्यांचीच जबाबदारी आहे की विरोधी पक्ष असू दे किंवा सत्ताधारी, त्यांनी त्यांचं जबाबदारी घेऊन ह्या मागण्या कशा लवकरात लवकर सुटतील ह्या त्यांनी करणं गरजेचं आहे. राज्य शासनामार्फत काय हालचाली केल्या गेल्यात का सकाळपासून? काल त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती, उपसमितीची बैठक घेतली होती. त्याच्यामध्ये एक आयोग, डुप्लिकेट आयोग तयार करतो, म्हणजे मराठा समाजाच्या वेळोवेळी तोंडाला पाणी पुसण्याची कामं करतात. कुठल्याही प्रकारची मागणी ठोस नाही आणि सकाळपासून शासनाचा एक ही लोकप्रतिनिधी अधिकृतरित्या राज्यांच्या आंदोलनाला भेटायला आला नाही. म्हणून आज जर का ही खरी ठिणगी पडायची असेल हे शासनच उद्रेक करण्याच्या भूमिकेमध्ये आहे असं या ठिकाणी वाटतंय. तर आपण बघितलं, राज्य सरकारच या आंदोलनाचा उद्रेक करण्याच्या भूमिकेत आहे अशी एकंदरीतच भावना मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र समन्वयकांनी मांडली. याच संदर्भातील अधिक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश जाधवसह मी समाधान जाधव, मुंबई. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवबंधन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोबतच लॉग इन करा www.शिवबंधननews.com ला.